नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशांत घुगे तुमचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत करतो मागच्या भागात आपण सर्वनामाचा पहिला पार्ट आपण पाहिला इथून पुढे आपण सर्वनामाची पुढची माहिती आपण घेऊया त्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की व्हिडिओ सर्व बघा फॉरवर्ड करून व्हिडिओ बघितल्याने तुमचा फायदा होणार नाही आणि मार्क्स तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आपण मुद्दाम छोटे व्हिडिओ बनवतो त्याचं कारण तेच आहे की तुम्हाला ते जास्त कंटाळवानं न वाटाव या सर ठीक आहे आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया पुढचा भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न पुरुषवाचक सर्वनाम आपण पाहिले होते आता या लेक्चरमध्ये आपण दर्शक सर्वनाम म्हणजे काय आपण पाहू तर दर्शक याच्या नावानुच तुम्हाला कळते की एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी या सर्वनामांचा वापर करतात परीक्षेत प्रश्न सुद्धा विचारतात की जवळची किंवा दूरची वस्तू वापरण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सर्वनामांचा वापर करतात तर तुमचं उत्तर कोणतं झालं पाहिजे दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी उदाहरणार्थ आता एखादी वस्तू माझ्या जर का जवळ आहे तर मी हा ही हे सर्वनाम वापरेल आणि ती वस्तू माझ्यापासून दूर अंतरावर आहे तर मी त्याला तो ती ते हे सर्वनाम आपण उदाहरणार्थ माझा मोबाईल जर का माझ्या हातात असला तर मी काय म्हणेल हा माझा मोबाईल आहे आणि माझा मोबाईल जर का दूर टेबलवर ठेवलेला असला तर मी हा मोबाईल म्हणणार नाही मी काय म्हणणार तो मोबाईल माझा आहे कारण काय त्याचं अंतर माझ्यापासून दूर आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार तो मोबाईल जवळ असला तर हा मोबाईल ठीक आहे तर याला म्हणतात दर्शक सर्वनाम पुढचा आपला मुद्दा संबंधी सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे सरनाम म्हणजे काय तर संबंधी सरनाम म्हणजे वाक्यात काय संबंध दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात आणि यांच्याविषयी एक महत्वपूर्ण बाब आहे तर ते वाक्यात कधीच एकटे येत नाहीत ते जे येतात ते जोडीने येतात म्हणजे जो तो जी ती जे ज्या जसे तसे उदाहरणार्थ तर हे सर्व काय आहेत तर दर्शक सरनाम ठीक आहे तर उदाहरणार्थ खाली पहा जो अभ्यास करेल तो पास होईल म्हणजे जो अभ्यास करेल तो पास होईल बरोबर जे चकाकते ते सोने नसते जी धावेल ती पहिली येईल तवर आपण काय बघितलं तो ती ते हे काय आहेत दर्शक सर्वनाम आहे आणि त्यांच्यासोबत संबंध म्हणजे तो पास होईल कोण पास होईल जो अभ्यास करेल तो काय सोने नसते जी जे चकाकते त्यानंतर ती पहिली येईल कोण पहिली येईल जी धावेल ती म्हणजे यांच्यासोबत यांचा, यांचा संबंध जोडणार जे असते आपण त्याला काय म्हणतो संबंधी सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनामासोबत यांचा संबंध ते जोडतात ठीक आहे त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे आपल्या बोलूया प्रश्नार्थक सर्वनाम तर याच्या नावाचा तुम्हाला दिसणार प्रश्नार्थक सर्वनाम ज्या सर्वनामाचा वापर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला काय म्हणतात तर प्रश्नार्थक सरनाम एकदा अगदी साधं सोपं आहे बरोबर ना तर काय ते उदाहरण आहे कोण काय कोणास कोणी कोणाला त्याचे वेगळे वेगळे रूप आहेत परंतु दोन आपण खास करून मानतो कोणकोणते एकतर कोण आणि दुसरं काय तर काय का हे दोन मूळ प्रश्नार्थक सरनाम आहेत आणि मग याची इतर रूप असतात तर आपण त्याला सुद्धा काय म्हणू शकतो आणि लक्षात घ्या प्रश्नार्थक सर्वनाम असण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह असणं आवश्यक असते वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह जर का नसलं तर आपण कदाचित उत्तर आपलं चुकू शकते कारण त्याला काय आहे तर क्वेश्चन मार्क असणं आवश्यक आहे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसेल तर तो प्रश्न होत नाही आणि प्रश्नार्थक सर्वनाम कसासाठी वापरतात प्रश्न विचारण्यासाठी म्हणजे वाक्याच्या शेवटी काय असलं पाहिजे तर क्वेश्चन मार्क आणि यापैकी वरील पैकी काही जर का आलं तर आपण त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम उदाहरणार्थ इथं तुम्हाला लक्षात येईल की तुझे नाव काय बरोबर इथं क्वेश्चन कोणाला गुण जास्त मिळाले इथं क्वेश्चन मार्क तिकडे कोण आहे इथं पण काय आहे क्वेश्चन मार्क तर आपण त्याला काय म्हणू शकतो प्रश्नार्थक सर्वनाम तसंच त्याच प्रकारे आपण आता आपल्या पुढच्या पाठकडे जाऊया अनिश्चित सर्वनाम तर अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय कोण आणि काय ही सर्वनामे जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत व नेम ते नेमकी कोणाबद्दल वापरले आहेत ते समजत नाही तेव्हा आपण त्याला काय म्हणतो अनिश्चित सर्वनाम आता मागच्या आपण स्लाईडमध्ये पाहिलं होतं की कोण आणि काय हे जर का प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून त्यांना यायचं असेल तर त्यांना वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणावं लागते तरच ते प्रश्नार्थक सरनाम होईल आता इथं पहा कोणी कोणास हसू नये आता इथं तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता का को 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 हो की कोणी म्हणजे कोणी हसायचं आहे कोणाला इथं अनिश्चितता आहे इथं बिलकुल निश्चितता नाही आहे तसंच तिकडे कोण आहे मला माहीत नाही तिकडे कोण आहे मला माहिती नाही तर याचा अर्थ काय होतो की तिकडे नेमकं आहे कोण हे कोणाला सांगता येत नाही तसंच या टोपी खाली काय दडलंय काय माहीत आपण जर का असं म्हणलं तर नेमकं टोपी खाली काय आहे ते पैसे आहे की केस आहे की डोकं आहे की अजून काय आहे की अजून काय लपून ठेवलेलं आहे ते आपण काय नक्की सांगू शकत नाही आपण त्याला काय म्हणतो मग अनिश्चित म्हणजे याच्या नावातच तुम्हाला आहे की ज्या सर्वनामामुळे अनिश्चितता निर्माण होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो अनिश्चित सर्वनाम आणि ते सुद्धा काय आहेत कोण आणि काय हेच आहे फक्त अट काय आहे की तिथं अनिश्चितता निर्माण होणार निर्माण झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तिथं क्वेश्चन मार्क शेवटी नसलं पाहिजे आणि क्वेश्चन मार्क जर का आलं आणि कोण आणि काय असलं तर ते काय असतील ते प्रश्नार्थक सर्वनाम होतील आत्मवाचक हो सर्वनाम तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय जेव्हा आपण स्वतःबद्दल एखादं सर्वनाम वापरतो आपण त्याला काय म्हणतो आत्मवाचक सर्वनाम आणि मराठीत ते कोण दोन आहेत आपण आणि स्वत तर लक्षात घ्या आपण हे वाक्यात नेहमीच आत्मवाचक सर्वनाम नसते हा आपण हे सरनाम स्वतः या अर्थाने आल्यासच आपण त्याला काय म्हणू शकतो आत्मवाचक स्वरनाम कारण आपण हे पुरुषवाचक सरनामात सुद्धा आपण ते वापरू शकतो म्हणून इथं आपण ओळखताना किंवा आपण याचं उत्तर लिहिताना प्रश्न किंवा नेमकं ते वाक्य काय आहे हे समजून घ्या हा जर का आपल्या स्वतःसाठी जर का ते स्वरणाम असेल तर त्याला आपण काय म्हणू आपणला आत्मवाचक आणि जर का दुसऱ्यासाठी असेल म्हणजे आपण माझ्या घरी याल का आपण तुमच्या घरी येणार नाही या प्रकारचे जे असतात ते काय पुरुषवाचक असतात ठीक आहे तर दुसरी गोष्ट आता उदाहरण पहा ती आपणहून आपल्या घरी आली बरोबर राणीने स्वत राजाला फोन केला मी स्वतः हे लिहिले म्हणजे हे आपण स्वतः हे काय इथं कोणत्या अर्थाने आलेलं तिथे हे तर आत्मवाचक सर्वनाम या हिशोबानी इथं आलेलं आहे पुढची गोष्ट सर्वनामा संबंधी लक्षात घ्या वाक्यात जोपर्यंत नाम येत नाही तोपर्यंत सर्वनामाला येण्याचा अधिकार नाही किंवा नाम जर का नसेल वाक्यात अगोदर आणि सर्वनाम जर का आलं तर त्या सर्वनामाला काही अर्थ उरत नाही म्हणजे अगोदर वाक्याला काय पहिले नाम येणं कंपलसरी आहे आणि जर का नाम आलं तरच ते सर्वनाम येऊ शकते एकटं नामाशिवाय सर्वनाम वाक्यात कधीच येऊ शकत नाही आणि ते आलं तर ते वाक्य चुकीचं असते आणि त्याला अर्थसुद्धा काही राहत नाही आणि दुसरी गोष्ट जी नामाचं लिंग वचन विभक्ती असते तेच काय असते त्या सर्वनामात असते म्हणजे नाम जर का स्त्रीलिंगी असेल तर सर्वनाम सुद्धा काय असेल त्यासाठी येणार स्त्रीलिंगी असेल म्हणजे सर्वनामाला स्वतःच काही लिंग वचन विभक्ती नसते तर जे नामाचं असेल तेच ते सरनामाच कारण हे इथं सर्वनाम काय आहे तर नामाचं रिप्लेसमेंट आहे या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि आपण एकदा रिवाईज करूया आपण या पार्ट मध्ये आपण काय काय पाहिलं <coughs> तर या पार्टमध्ये आपण पाहिलं <coughs> सर्वनाम म्हणजे काय तर सर्वनाम म्हणजे काय नामाच्याऐवजी वाक्यात येणारं किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय आणि एकूण किती आहेत ते सर्वनाम नऊ हे नऊ आकडा महत्वाचा आहे कारण कोणकोणते आहेत ते नऊ मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे नऊ त्यानंतर लिंगानुसार बदलणारे किती आहेत तीन आणि वचनानुसार बदलणारे किती आहेत पाच आहेत त्यानंतर ता, त्याचे पण प्रकार पाहिले पुरुषवाचक त्यानंतर दर्शक त्यानंतर संबंधी प्रश्नार्थ आत्मवाचक हे त्याचे प्रकार पाहिले आणि त्या सर्वांचे उदाहरणं वगैरे आपण काही थोडेफार पाहाले आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्ही इथं आहेच आणि दुसरी गोष्ट जाताना सांगतो की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला काही अडचण आली तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा नक्कीच तुमची अडचण सोडवला जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुढच्या पार्ट मध्ये आपण विभक्ती हा घटक आपण पाहूया ओके थँक्यू